वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. थंबनेलवरून तर तुम्हाला कळलंच असेल की हा ब्लॉग कशाशी रिलेटेड आहे. गेल्या 2 वर्षापासून आपण ज्या गोष्टीची वाट बघतोय ते म्हणजे चिंचपोकळीच्या चिंतामणीचं पाठपूजन. फायनली आज तो दिवस आलाय. सो गाईज, मी जास्त काही बोलणार नाही, आपण डायरेक्ट प्लेसवर भेटूया आणि जास्त काही न बोलता मी ब्लॉगला सुरुवात करतोय. सो गाईज, ब्लॉग आवडला तर छोटासा लाईक करून ब्लॉगवर प्रेम व्यक्त करा, एवढंच मी बोलेन. सो चला आता आपण ब्लॉगला सुरुवात करूया. आता आम्ही चिंचपोकळी स्टेशनला पोहोचलोय. ओम बघा असा फटाफट 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 पुढे चालतोय. ओम पाठीबाग. पोहोचलो आम्ही प्लेसवर, बघूया आता आपल्याला इथे जायचंय. बघा जी, आपण जी सजावट इथे केलेली आहे ती सजावट आता समस्त चिंतामणी भक्तांसाठी आपण इथे खुली करतोय. हे देवा गणराया वंदितो तुला, नाम तुझे घेतो मुखान. मोरया मोरया तुझी सहारा, आधार दाता तू आसरा. देवा तुझ्या कृपेची बरसू दे माया, झोली भरू दे सुखान. पीडा टळू दे, तिडा सुटू दे, नाम तुझे घेतो मुखान. गाडी दादा, मी हॉटेलवरती जेवायला आलोय. ओम म्हणजे आज फायकेची पार्टी आहे. सो ओम आणि मी पोहोचलोय. ओम काय मागवतोय रे? कधीपासून ओम बघाच पासून बघतोय काय मागू, कन्फ्युज झालाय, शोधतोय. ओम लवकर लवकर मागव रे, जाम भूक लागले यार मित्रा. तू स्नॅपला का नाही येत रे? चल चल सुबित, आम्ही चालू कर फटाफट खाणे. सो गाईज, आता आम्ही जेवून बाहेर आलोय. काय ओम, कसं वाटतंय? मस्त मस्त वाटलं जेवायला. ऍक्च्युली ओमच्याच फायकेची पार्टी होती, सो आम्ही तीच पार्टी आता कम्प्लीट करून आता बाहेर निघालोय. आता डायरेक्ट आम्ही चिंतामणीच्या मंडपाजवळ पोहोचतोय. बघूया आता आपल्याला कोण कोण तिकडे भेटते. आम्ही मगाशी झालेलो 2-2:30 वाजता, तेव्हाच एकदम फट्टेवाली गर्दी होती.
आता तर खूपच असणार आहे, कारण की 2.5 झालेलो, आता किती थांबा. ऍक्च्युली 4 झाले आता तर बाबा बघूया. आता ठेवायला जागा नसणार आहे. आमचे युट्यूबर्स मित्र आम्हाला फोन करतायत, बघू आता तिकडे बघा.
गाइस आता संपले आहे, आम्ही निघालो ट्रेन मध्ये, खूप तिथे गर्दी होती. तुम्ही आता ब्लॉग एंड पर्यंत म्हणजे तुम्हाला कळलं असेल. ओम तुला कसं वाटतंय? ऍक्च्युली पाठ पूजनला माझ्यासोबत तर ओम पहिल्यांदा द्यायला ओम कधी आले मला माहित नाही. पाठ पूजन मी कधी आलो नव्हतो, मी नेहमी आठवणीलाच होतो. दुखाचा डोंगर वाट दिसू दे सुखाचा सागर, माझ्या मनीचा मी तूपणाचा अहंकार सारा दे चालून.